आहेत, त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण इकडे निर्माण झालेलं आहे आणि सध्या महापौर किशोरी पेडणेकर या माध्यमांशी संवाद साधतील अगदी थोड्याच. मुलामध्ये सगळ्या जर शांत राहणार असेल तर मी बोलते. सगळे शांत राहा. आयटीची धाड, आयटीची धाड एका पहिल्यांदा, एक मिनिट, ही पहिल्यांदा कोणावर पडते अशातला भाग नाही. आयटीच्या धाडीमध्ये जे काही आयटी फॉर्म भरताना, आयटी फॉर्म भरताना काही कमी राहिलं असेल आणि ही सगळी प्राधिकरणं, ही संविधानाला मानणारी प्राधिकरणं, ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी प्राधिकरण आहे, त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं, त्यांना जे पाहिजे आहे कागदपत्र किंवा जी माहिती ती यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्ष नक्की नीट देतील. मी या ठिकाणी का आले तर जेव्हा असं काही घडतं त्यावेळेला शिवसैनिक आमचा कुठेतरी चुकीचा वागू शकतो आणि त्यांनी पोलिसांना, खाली असलेल्या यंत्रणेला मदत केली पाहिजे आणि त्या शिवसैनिकाकडनं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. कारण शिवसेनेमध्ये गेली 42 वर्ष मी काम करते, त्यामुळे ज्या कुटुंब प्रमुखासारखं आमचं एक शिवसेना हा पक्ष आहे, तर माझ्या शिवसैनिकाकडनं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तर त्या ठिकाणी येणं आणि यशवंत जाधव हे या आयटी धाडीला नीट हवी ती उत्तरं हवं ते नक्की देतील. कारण भीमपुत्र आहेत ते, अशा ते कोणालाही घाबरणारे नाही आणि त्यांना संविधानाला नेहमीच मान सन्मान आपण देत आलो आणि द्यावाच लागेल. त्यामुळे ह्या धाडीला घाबरून मी नव्हती मुंबईत. सगळ्यांना माहिती आहे आमच्या देवी भराडीचं जत्रा होती. सकाळी आल्यानंतर कळल्यानंतर कशाला आम्ही कोण लपून राहू. तुम्हाला वाटतंय ना, तर आज तुम्ही ज्या पद्धतीने त्या यंत्रणेचा वापर करताय, आज महाराष्ट्र मुंबई बघतंय. महाराष्ट्र मुंबईमध्ये हे म्हणजे जिथे जिथे भाजपाची सत्ता नाही तिथे तिथे हा त्रास सगळ्यांना होतोय. हा काय एकाच महाराष्ट्राला मुंबईला होतोय का? हा झारखंडला होतोय, हा पश्चिम बंगालला होतोय, हा पंजाबला होतोय, तसं आम्हालाही होतोय. तर होऊ दे, होतंय म्हणून कुठेही घरात घाबरून बसणार नाही. जे आहे ते तुम्हाला आम्ही दाखवू. जे संविधानाने आणि कायद्याने काय जर कमी जास्त काय असेल तर त्याचे परिणामही आम्ही घ्यायला तयार आहोत. त्यामुळे आज असुरी आनंद होतोय, विकट किचकट असं वाचकट भाषणं चालली आहेत, हास्य चाललंय, त्याचा अर्थ असा नाही होत. ते स्टँडिंग चेअरमन आहेत तर हो आहेत. आज जर महाराष्ट्र आणि मुंबई बघत असेल तर हे सगळे दुतके धुले आहेत, फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एवढेच बरबटलेले आहेत.